नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक लोंढे आकाश किशन। तर आपण आज बीकॉम सेकंड इयर या वर्गातील विषयाचा सिलेबस लिहून घेणार आहात। तर माझ्याकडे दोन विषय दिलेले आहेत, बीकॉम सेकंड इयर दोन सब्जेक्ट, ते म्हणजे मर्कंटाइल लॉ आणि दुसरा एक दिलेला आहे माझ्याकडे कॉर्पोरेट अकाउंटिंग। हे दोन विषय माझ्याकडे दिलेले आहेत, तरी पण आपण काय करणार आहात की अगोदर पहिल्या विषयाचा सिलेबस लिहून घेऊ, त्यानंतर दुसऱ्या विषयाचा सिलेबस दुसऱ्या लेक्चर मध्ये लिहून घेऊ, त्यानंतर दररोज मग त्या त्या विषयाचा सिलेबस त्या त्या युनिट वाईज किंवा चॅप्टर वाईज आपण घेणार आहात। तर पहिला जो काही विषय दिलेला आहे मर्कंटाइल लॉ सेकंड इयरचा, त्याचा आपण सिलेबस घेणार आहात। तर पहिल्यांदा घ्या मग युनिट पहिलं जे काही असेल, जे चॅप्टर वन ते दिलेला आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 आहे तो कायदा। भारतीय करार कायदा 1872, त्यामध्ये एकाने जे काही कंटेंट दिलेले आहे सिलेबसचे ते लिहून घ्या। पहिल्यांदा मग नंबर एक इंट्रोडक्शन, त्या चॅप्टरचं जे काही असेल प्रस्तावित थोडक्यामध्ये आपल्याला बघायचं आहे। त्यानंतर डिफिनेशन, जे काही भारतीय करार कायदा आहे त्याची व्याख्या दिलेली आहे, जी काही व्याख्या दिलेली आहे ती आपल्याला पाहिजे आहे। त्यानंतर अग्रीमेंट अँड कॉन्ट्रॅक्ट, जे काही अग्रीमेंट असेल त्या करार कायद्या अंतर्गत ते आपल्याला बघायचं आहे। आणि कॉन्ट्रॅक्ट, त्यानंतर इसेन्शियल्स, इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट, जे काही अत्यावश्यक बाबी असतील वैध कायद्यासाठी ते बघायचं आहे। त्यानंतर टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट। त्यानंतर मोड्स ऑफ डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे एखादी करार झालेला असेल तर ती करार कशा पद्धतीने डिस्चार्ज करता येईल ते पाहायचं आहे। त्यानंतर रेमिडीज फॉर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, त्यानंतर शेवटचा घटक यामधला ई कॉन्ट्रॅक्ट। तर पहिल्या टॉपिक मध्ये एवढ्या बाबी बघायच्या आहेत आपल्याला। त्यामध्ये सांगताय इंट्रोडक्शन काय आहे, डिफिनेशन, अग्रीमेंट अँड कॉन्ट्रॅक्ट, इसेन्शियल ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट, त्यानंतर टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, मोड्स ऑफ डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट, जर एखादी करार झाला असेल तर ते कशा पद्धतीने हे केला जाईल, रेमेडीज फॉर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट आणि ई कॉन्ट्रॅक्ट, जे काही आहेत मुद्दे आपण एक बाय जे सिलेबस एकदा सुरू केला की प्रत्येक कंटेंट घेणार आहात डिटेलमध्ये। तर हे पहिला चॅप्टर भारतीय करार कायदा 1872, त्यानंतर दुसरा लगेच लिहून घ्या हा चॅप्टर सेकंड, किंवा आपण युनिट त्याला सेकंड म्हणू शकतो। चॅप्टर सेकंड निगोसिएबल इंस्ट्रूमेंट
इंस्ट्रूमेंट्स एक्ट 1881, चलनक्षम दस्तावेज कायदा 1881। तर यामध्ये जे काही घटक आहेत ते लिहून घ्या। पहिल्यांदा या टॉपिकचं किंवा मग चॅप्टरचं इंट्रोडक्शन आपण बघणार आहोत, इंट्रोडक्शन, त्यानंतर डेफिनेशन, डेफिनेशन अँड कॅरेक्टरिस्टिक्स, त्यानंतर प्रॉमिसरी नोट्स, कॉमा बिल्स ऑफ एक्सचेंज, त्यानंतर जे काही चेक असेल, कॉमा होल्डर अँड होल्डर इन ड्यू कोर्स, होल्डर अँड होल्डर इन ड्यू कोर्स, कॉमा प्रेझेंटेशन ऑफ निगोसिएबल इन्स्ट्रुमेंट, प्रेझेंटेशन ऑफ निगोसिएबल इन्स्ट्रुमेंट, तर जे काही दुसरा टॉपिक आहे निगोसिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 म्हणजे चलनक्षम दस्तावेज कायदा 1881 यामध्ये बघायचे त्याची व्याख्या, त्यानंतर थोडक्यामध्ये प्रस्ताविक आपण पाहू, तसंच कॅरेक्टरिस्टिक त्याचे काय जे काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत ते बघायचं आहे, प्रॉमिसरी नोट्स काय असतात, त्यानंतर बिल्स ऑफ एक्सचेंज चेक काय असते ह्याबद्दल माहिती बघायची, नंतर होल्डर अँड होल्डर इन ड्यू कोर्सेस, काही ड्यू कोर्सेस झालेले असतील म्हणजे एखाद्या बाबतीत जर इन्स्ट्रुमेंट देण्याच्या बाबतीत जर विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट कालावधीनंतर विशिष्ट जे काही इन्स्ट्रुमेंट द्यायचं ठरलेलं असेल, आणि जे काही होल्डर अँड होल्डर इन ड्यू कोर्सेस हे बघायचं आहे, त्यानंतर प्रेझेंटेशन ऑफ निगोसिएबल इन्स्ट्रुमेंट, जे काही चलनक्षम दस्तावेज आहेत, प्रॉमिसरी नोट्स असतील, बिल्स ऑफ एक्सचेंज असेल, चेक असेल, याचं प्रेझेंटेशन या चलनक्षम दस्तावेज कायद्याच्या अंतर्गत कशा पद्धतीनं केलं जाणार आहे ती आपल्याला पाहायचं आहे। त्यानंतर जे काही आहे पुढला टॉपिक युनिट थर्ड किंवा चॅप्टर थर्ड ते लिहून घ्या। सेल ऑफ गुड्स ऍक्ट, सेल ऑफ गुड्स ऍक्ट 1930 म्हणजे वस्तू विक्री कायदा 1930, त्याच्यामध्ये काय काय घ्यायची ती बघा। तर पहिल्यांदा आपल्याला इंट्रोडक्शन बघायची या टॉपिकमध्ये, त्यानंतर इम्पॉर्टन्स डेफिनेशन, जे काही महत्वाच्या व्याख्या असतील या कायद्याअंतर्गत ते बघायचे, त्यानंतर इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल, इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल, परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल,
कॉमा देऊन त्यानंतर घ्या डिफरन्स बिटवीन सेल्स अँड अग्रीमेंट टू सेल कॉमा सेल अँड हायर परचेस कॉमा कंडिशन्स and warranties comma unpaid seller comma rights of unpaid seller. तर सेल ऑफ गुड्स ऍक्ट 1930 जे काय विक्री वस्तू विक्री कायदा 1930 मध्ये यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर इंट्रोडक्शन प्रस्तावना टॉपिकची आपण ज्या पहिल्या दोन टॉपिक मध्ये बघणार आहात तसंच या चॅप्टरची प्रस्तावना बघणार आहात त्यानंतर इम्पॉर्टन्स डेफिनेशन ज्या काही महत्वाच्या व्याख्या दिलेल्या आहेत ते पाहायचं आहे इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल जे काही विक्री बाबतीत आवश्यक अत्यावश्यक बाबी असतात विक्रीच्या कराराबाबत ते बघायचं आहे त्यानंतर परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल जे काही कामगिरी असेल विक्रीच्या बाबतीत विक्री कराराच्या बाबतीत ते पाहायचं आहे डिफरन्स बिटवीन सेल्स अँड अग्रीमेंट टू सेल जे काही फरक बघायचा आहे सेल्स अँड अग्रीमेंट विक्री आणि करारामध्ये विक्रीच्या बाबतीत काय फरक आहे ते बघायचं आहे सेल अँड हायर परचेस विक्री आणि हायर परचेस यामध्ये काय याबद्दल माहिती बघायची आहे तसं त्यांचे काय कंडिशन असतात म्हणजे सेल म्हणजे आपण एखादी वस्तू विकू शकतो पण हायर परचेस मध्ये आपण एखादी वस्तू तात्पुरत्या कालावधीसाठी विशिष्ट वस्तू हप्त्यावरती घेऊ शकतो हायर परचेस मध्ये पण विक्रीमध्ये आपण पैसे दिले वस्तू घेतली मग ती वस्तू रोखीनं असेल किंवा विक्रीनं असेल पण हायर परचेस मध्ये आपण टप्प्याटप्प्याने हे खरेदी करतो वस्तू त्याचे काय कंडिशन आहेत आणि त्यांची वॉरंटीज किती वर्षाची किंवा मग काय काय कशी पद्धतीची आहे हे बघायचं आहे अनपेड सेलर काय असतो हे बघायचं आहे त्यानंतर राईट्स ऑफ अनपेड सेलर जे काही त्याचे अधिकार असतील अनपेड सेलरचे हे बघायचे आपल्याला या टॉपिक मध्ये तर पुढला टॉपिक जे काही असेल ते लिहून घ्या टॉपिक नंबर 4 हा टॉपिक तुम्हाला झालेला असेल अगोदरी 12वीला म्हणा किंवा 11वीला चॅप्टर 4 इंडियन पार्टनरशिप ऍक्ट इंडियन पार्टनर शिप ऍक्ट 1932 म्हणजे भारतीय भागीदारी कायदा 1932 याला म्हणता येईल मराठीमध्ये तर यामध्ये बघा काय काय बघायचं आहे आपल्याला तर मीनिंग म्हणजे अर्थ जे काही असेल भागीदारी कायद्याअंतर्गत ते मीनिंग एसेन्शियल एलिमेंट्स ऑफ पार्टनरशिप जे काही अत्यावश्यक घटक असतील भागीदारीच्या अंतर्गत ते बघायचे आहेत त्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म जे काही भागीदारी कायदा आहे त्या भागीदारी कायद्या अंतर्गत जे काही भागीदारी संस्था असते याची नोंदणी
बाबत माहिती बघायची आहे, म्हणजे नोंदणी कशा पद्धतीची असते ते बघायचं आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ पार्टनर्स, जे काही भागीदाराचे प्रकार आहेत ते बघायचं आहे. त्यासोबतच मग राईट्स ऑफ पार्टनर्स म्हणजे जे काही भागीदार आहेत त्यांचे अधिकार काय आहेत हे बघायचे. त्याबरोबरच ड्युटीज ऑफ पार्टनर्स, कॉमा डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. बघा भारतीय भागीदारी कायदा 1932 मध्ये आपल्याला काय काय बघायचे, तर पहिल्यांदा अर्थ बघायचे भागीदारी संस्थेचा असेल किंवा भागीदारी संस्था काय आहे याचा अर्थ बघायचे. त्यानंतर इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ पार्टनरशिप, जे काही आवश्यक घटक असतात भागीदारी संस्थेअंतर्गत किंवा भागीदारी संस्था कायद्याअंतर्गत. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म, जे काही भागीदारी संस्था आहे त्याची नोंदणी करताना ती कशा पद्धतीने नोंदणी करण्यात येते. टाइप्स ऑफ पार्टनर्स, जे काही भागीदार आहेत त्यांची प्रकार कशा पद्धतीचे आहेत ते बघायचे आणि कोणते कोणते आहेत ते बघायचे. त्यासोबतच भागीदार म्हणल्यानंतर व्यवसायामध्ये त्यांना काही अधिकार असतातच, ते राईट्स ऑफ पार्टनर्स भागीदारांचे जे काही अधिकार दिलेले आहेत ते बघायचे. तसं ड्युटीज ऑफ पार्टनर्स, भागीदार जे काही असतील पार्टनरशिप फर्मच्या अंतर्गत येणारे त्यांना काही त्यांची जबाबदारी असते किंवा कर्तव्य असतात ते पूर्ण करावीच लागतात. त्यानंतर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, जर आपल्या भागीदारी संस्था बंद करायची असेल तर त्याची प्रोसिजर किंवा मग ती कशा पद्धतीने बंद करता येते याबद्दल आपल्याला माहिती बघायची. तर भारतीय भागीदारी कायदा 1932 हे बघितलात. आता शेवटचं जे काही असेल टॉपिक ते बघायची आणि लगेच नोट डाऊन करा किंवा या सिलेबसची जी काही पीडीएफ असेल किंवा मग सिलेबस तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप वरती किंवा टेलिग्राम ग्रुप वरती टाकण्यात येईल. या मग शेवटचा टॉपिक जे काही असेल कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986, ग्राहक संरक्षण कायदा 1986 याबद्दल आपल्याला माहिती बघायची. तर यामध्ये बघा काय काय पाहायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा इंट्रोडक्शन प्रस्ताविक स्वरूपामध्ये आपल्याला माहिती बघायची. त्यानंतर इम्पॉर्टंट डेफिनेशन, जे काही महत्वाच्या व्याख्या असतील ते बघायचं आहे. त्यानंतर कंप्लेन काय असते हे बघायचं आहे. कॉमा कंप्लेंट काय असतं हे बघायचं आहे. कंप्लेन आणि कंप्लेंट, त्यानंतर कंझ्युमर डिफेक्ट्स, कॉमा डिफिशियन्सी, अँड अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस, कॉमा मॅन्युफॅक्चरर
मैन्युफैक्चर, कंज्यूमर काउंसिल, कॉमा कंज्यूमर डिस्प्यूट कॉमा रिड्रेसर रिड्रेसर एजेंसीज एजेंसीज त्यामध्ये डिस्ट्रिक्ट फोरम कॉमा स्टेट कमीशन कॉमा नॅशनल कमीशन। तर बघा ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत आपल्याला त्याची प्रस्तावना मग महत्त्वाच्या व्याख्या कंप्लेंट काय असते कंप्लेंट कंप्लेनंट कोण असतो म्हणजे तक्रार काय असते तक्रार करणारा कोण असतो कंझ्युमर डिफेक्ट्स त्यानंतर डिफिशियन्सी अँड अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस मॅन्युफॅक्चर कंझ्युमर काउन्सिल काय असते हे बघायचे त्यासोबतच कंझ्युमर डिस्प्युट्स जे काही ग्राहकाचे तक्रार निवारण यंत्रणा असते याबद्दल बघायचे रिड्रेसर एजन्सी जे काही तक्रार निवारण यंत्रणा आहे किंवा ग्राहक आपले तक्रार कोणत्या मंचाकडे करू शकतात आणि कशा पद्धतीने करू शकतात त्या बाबतीत दिलेली आहे तक्रार निवारण यंत्रणा करण्यासाठी काही एजन्सी त्यामध्ये डिस्ट्रिक्ट फोरम असते जिल्हा मंच असते किंवा जिल्हा मंच आयोग असतो त्यानंतर स्टेट कमिशन असते राज्य मंच आयोग असतो त्यानंतर राष्ट्रीय आयोग असतो की हे काय करत असतात की ग्राहकांना संरक्षण देण्याचं काम करतात किंवा ग्राहकाची एखाद्या विक्रेत्याबद्दल जी काही तक्रार आहे त्या तक्रारीचं निवारण करण्याचं काम हे जे काही संस्था असतात ते करत असतात। तर हे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986 आहे पाचवा टॉपिक जे काही मर्कंटाईन लॉ आहे या बाबतीत आहे। तर अशा पद्धतीनं मर्कंटाईन लॉ या विषयाचा सिलेबस आपण या ठिकाणी पाहिला आहे।